सध्या श्रावण महिना सुरू आहे, यामुळे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी वसईतील तुंगारेश्वर येथे यादव पती पत्नी गेले होते। रविवारी सुट्टी असल्याने ते गेलते। रविवारी पहाटे महादेवाचे दर्शन घेऊन पती पत्नी बुलेटवरून कांदिवली येथे घरी परतत होते। चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। दर्शन घेताना महादेवचरणी त्यांनी मस्तक टेकवलं आणि मनातील इच्छाही सांगितली। देवदर्शन झाल्यावर दोघेही पुन्हा घराच्या दिशेने निघाले। बुलेटवरून घरी चालले होते। याच दरम्यान मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसई वाफाने हद्दीत महिलेच्या गळ्यातील ओढणी बुलेटच्या मागच्या चाकात अडकली। ओढणी चाकात अडकल्यानंतर चाकात गुंडाळली गेली, त्यामुळे प्रतिभा यांच्या गळ्याला फास बसून ती खाली पडली। तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। प्रतिमा यादव असे मयत महिलेचे नाव असून ती कांदिवलीतील रहिवासी आहे। पत्नीच्या निधनामुळे पतीवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळलाय। या घटनेमुळे कांदिवली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। सध्या श्रावण महिना सुरू आहे, यामुळे अनेक भाविक वसईतील तुंगारेश्वर येथे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येतात, पण दर्शनाला आलेल्या या महिलेसोबत हृदयद्रावक घटना घडल्याचे उघडकीस आले।